डेमो वीडियो तो पसंद आ गया है, फिर अभी तक वीडियो को लाइक काहे नहीं किए? अभी भी हमारी बातें सुन रहे हो, जल्दी से लाइक बटन पे क्लिक करो यार। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल आर सी क्रिएशनला। हां, लाईक केलं नसेल तर अजून सुद्धा लाईक करू शकता, काय प्रॉब्लेम नाही। तर मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा तुमच्यासाठी एक जबरदस्त बीट सिंक व्हिडिओचा ट्युटोरियल घेऊन आलो आहे, ज्याचा डेमो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच असेल। तर मित्रांनो, जर तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा बीट सिंक व्हिडिओ बनवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि विना स्किप करता बघा, कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपण व्हिडिओचं ट्युटोरियल किती सोप्या भाषेत एक्सप्लेन करतो। त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा जबरदस्त बीट सिंक व्हिडिओ एकदम चुटकी बजून बनवू शकाल। अरे ही वाली नाही रे, थॅनोस वाली। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे जेवढे पण मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिली आहे, पण त्या लिंक थोड्याशा पासवर्ड प्रोटेक्टेड आहे आणि तो जो पासवर्ड आहे तो तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। ओके, तर चला मित्रांनो, आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ओके, तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितच असेल की अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलाईट मोशन ॲपची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, जरी माहीत नसेल तर काही टेन्शन ना घेऊ, तुमच्या भावना तुमच्यासाठी ॲपची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, तुमच्या व्हिडिओवर वॉटरमार्क येणार नाही, ठीक आहे। तर ॲप डाउनलोड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.comला जायचं आहे। तुम्ही गुगलला जाऊन सुद्धा आपली वेबसाईट सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला सुद्धा लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता। तर मित्रांनो, आपल्या ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड एंटर करायचा, जो की तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसणार आहे। तर पासवर्ड एंटर केल्यानंतर तुमच्या समोर आपल्या जे व्हिडिओची पोस्ट आहे ती उघडून जाईल, तर तुम्हाला तिथे एक बीटमार्क प्रोजेक्टचं बटन मिळेल, तर त्या बटनवर क्लिक करून तुम्हाला एक बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करसाल तेव्हा तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर या प्रोजेक्टमध्ये नेहमीप्रमाणेच तुमच्या भाऊ तुमच्यासाठी सॉन्ग ऑलरेडी ॲड करून आणि सॉन्गच्या बीट मार्क करून देत असतो, तर तुम्हाला इथं बीट मार्क करण्याची गरज नाही, ठीक आहे। तुम्हाला सिंपली काय करायचं, एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि सुरुवातीला आल्यानंतर तुमच्या भावना एक जो ब्रँड न्यू निऑन ओव्हरले व्हिडिओ आहे तो ॲड करायचा आहे। तर तो निऑन ओव्हरले ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे, इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचा, नंतर तुम्ही जर इथं व्ह्यू ऑलवर क्लिक करसाल तर तुमच्या मोबाईलमधले सर्व फोल्डर तुमच्यासमोर ओपन होऊन जातील, तर तुम्हाला अशा प्रकारचा निऑन ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। पुन्हा मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे जेवढे पण मटेरियल आहे तर सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला प्रोव्हाइड केले, तिथून जाऊन तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला निऑन ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा, ओव्हरले व्हिडिओ ऍड केल्यानंतर आपली जी फर्स्ट रेडलाईन आहे त्या फर्स्ट रेडलाईनंतर तुम्हाला या ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे कट करायचा, ठीक आहे। कट केल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा सुरुवातीला यायचा आणि तुमच्या भावाने एकदम जबरदस्त निऑन ग्लोची एक टेक्स्ट पीएनजी बनवली आहे रश्मिका नावाची, तर तुम्हाला ती रश्मिका नावाची टेक्स्ट पीएनजी ऍड करून घ्यायची आहे। आता इथं काही विचार करतील की भावा रश्मिका तर ठीक आहे, पण आम्हाला जर दुसऱ्या नावासाठी हे बनवायचं असेल व्हिडिओ तर काय करायचं? अरे यार, कशाला टेन्शन घेतो रे, तुझा भाऊ तुझ्यासाठी काही करू शकतो। तुमच्या भावानं तुमच्यासाठी क्रश नावाची सुद्धा टेक्स्ट पीएनजी बनवली आहे, तर तुम्ही ही सुद्धा ऍड करू शकता। बट मी रश्मिकावर व्हिडिओ बनवत आहे, तर रश्मिका मॅमचा इथं जो नेम आहे टेक्स्ट पीएनजी तो ऍड करून घेतो, ठीक आहे। टेक्स्ट पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचं, ही जे टेक्स्ट पीएनजीची लेअर आहे या लेअरला तुम्हाला आपली जी फर्स्ट हेडलाईन आहे त्या फर्स्ट हेडलाईनपर्यंत यावाल्या आयकॉनचा वापर करून अशा प्रकारे लांबून घ्यायचा, ठीक आहे। हे झाल्यानंतर आता तुम्हाला सिंपली काय करायचं, इथं 8.29 सेकंडची जी रेड लाईन आहे तिथं तुम्हाला रश्मिका मॅमचा एक व्हिडिओ ऍड करायचा आहे। तर व्हिडिओ ऍड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा, इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचा आणि कुठे गेला तो व्हिडिओ, हां इथं आहे तो व्हिडिओ। तर अशा प्रकारे तुम्हाला रश्मिका मॅमचा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा। व्हिडिओची डाउनलोड लिंक पुन्हा आपल्या ऑफिशियल वेबसाईटला तर दिलीच आहे, बट जर तुम्हाला अजून सोप्या प्रकारे डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, तिथून सुद्धा तुम्हाला सर्व मटेरियल भेटू शकतात, म्हणजे मिळून जातील, ठीक आहे। टेलिग्राम चॅनलची जॉईनिंग लिंक डिस्क्रिप्शनला दिली आहे, तिथून जाऊन जॉईन करून घ्या। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आपल्या रश्मिका मॅमची व्हिडिओ क्लिप ॲड करायची, व्हिडिओ क्लिप ॲड केल्यानंतर नेक्स्ट हेडलाईनवर जायचं आणि नेक्स्ट हेडलाईनवर गेल्यानंतर या व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो अशा प्रकारे कट करायचा, ठीक आहे। हे झाल्यानंतर तुम्हाला काहीच नाही करायचं, आता इथं तुम्हाला ते फोटोज ॲड करून घ्यायचे ज्या फोटोवर तुम्ही हा व्हिडिओ बनवणार आहात। तर फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा, इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचा आणि इथून तुम्हाला तुमच्या आवडीचे जे पण म्हणजे ज्या व्हिडिओवर म्हणजे ज्या फोटोवर मी काय बोलत आहे म्हणजे ज्या फोटोवर तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा असेल ते फोटो इथे ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। जसं की बघा, मी इथं रश्मिका मॅमचा पहिला फोटो ॲड केला, फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला बघायचा आहे फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲडजस्टेड आहे की नाही, जर नसेल तर तुम्हाला या फोटोला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा, ठीक आहे। तर फुल स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचा, नंतर थर्डवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा, फोटोची साईज अशा प्रकारे वाढवायची आहे आणि फोटोला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा, ठीक आहे। फुल स्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर आपली जी नेक्स्ट हेडलाईन आहे त्या नेक्स्ट हेडलाईनपर्यंत आपला फोटो जर पोहोचला नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे लांबून घ्यायचा आणि नेक्स्ट हेडलाईनच्या बाजूला जात असेल तर तुम्हाला अशा
प्रकारे कट करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, फोटोला दोन रेड लाईनच्या मध्यात ऍडजस्ट करून घ्यायचा. ठीक आहे, आता समोर सुद्धा तुम्हाला हेच काम करायचं, प्रत्येक फोटो ऍड करायचा आणि प्रत्येक फोटोला दोन रेड लाईनच्या मध्यात ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. तर चला मी लवकर लवकर करून घेतो. ओके, तर चला मित्रांनो, इथं मी सर्व फोटोज ॲड केले आणि प्रत्येक फोटोला दोन रेड लाईनच्या मध्यात ॲडजस्ट केला. ठीक आहे, आता यानंतर तुम्हाला काय करायचं, हे जे फोटोज आपण ॲड केल्या त्या फोटोंना शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर शेक इफेक्ट एकदम सोप्या प्रकारे तुम्ही कशाप्रकारे अप्लाय करू शकता याचासुद्धा जुगाड तुमच्या भावानं केला आहे. इथं तुम्ही जर खाली बघसाल तर तुम्हाला इथं सेगमेंट मिळतील, म्हणजे बेसिकली लेअर मिळतील, ज्या लेअरवर शेक वन लिहिलेला आहे. त्यानंतर समोर जाल तर इथं तुम्हाला शेक टूची लेअर मिळेल, एक म्हणजे बेसिकली सेगमेंट आहे. ठीक आहे, इथं तिसरी लेअर मिळेल ज्यावर लिहिलं आहे शेक थ्री अँड फोर. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, या सेगमेंटमध्ये जेवढे पण फोटोज येतील, जसे की आता मी तुम्हाला दाखवून देतो छोटंसं सेगमेंट कोणता आहे, शेक टूचा सेगमेंट आहे. तर मित्रांनो, आपला जो शेक टूचा सेगमेंट आहे तो इथून स्टार्ट होता. ठीक आहे, तर इथून हे हा जो पहिला फोटो आहे, इथून तर इथपर्यंत कुठंपर्यंत, जिथपर्यंत आपला शेक टूचा सेगमेंट खतम होत नाही इथपर्यंत, या सेगमेंटमधले जेवढे पण फोटोज आहेत त्या सर्व फोटोंना तुम्हाला शेक टू नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा. आता तुम्ही पुन्हा विचार करत असाल शेक इफेक्ट कुठून अप्लाय करायचे, तर तुम्हाला काहीच नाही करायचं, आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं, तिथं तुम्हाला शेक इफेक्टचा प्रोजेक्टचा बटन मिळेल. तर त्या बटनवर क्लिक करून तुम्हाला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही शेक इफेक्टचा प्रोजेक्ट इम्पोर्ट करसाल तेव्हा तुमच्या समोर पुन्हा अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला टोटल चार शेक इफेक्ट दिले. ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, हा जो शेक वनची लेअर आहे त्या शेक वनच्या लेअरवर क्लिक करायचा, नंतर इथं इफेक्टमध्ये जायचा आणि थ्री डॉटवर क्लिक करून या शेक वनच्या लेअरचा इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वात आधी खाली जायचा, बघायचा की शेक वनचा सेगमेंट कोणता आहे. जसे की तुम्ही बघू शकता इथून आपला शेक वनचा सेगमेंट स्टार्ट होत आहे. तर मित्रांनो, या शेक वनच्या सेगमेंटमध्ये जेवढे पण फोटोज असतील त्या सर्व फोटोंना तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. इफेक्ट अप्लाय करण्यासाठी काय करायचं, सिम्पली त्या फोटोवर क्लिक करायचा, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉटवर क्लिक करून ते फोटोज म्हणजे सॉरी फोटोज म्हणत आहे इफेक्ट पेस्ट करायचा. ठीक आहे, इथं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता, शेक वनच्या सेगमेंटमधल्या पहिल्या फोटोला इफेक्ट अप्लाय करू शकता, त्यानंतर एकदम लास्टला जाऊ शकता जिथं आपला शेक वनचा सेगमेंट संपत आहे तिथं जाऊ शकता, आणि जो आपल्या शेक वनच्या सेगमेंटमधला लास्ट फोटो असेल त्या लास्ट फोटोला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करू शकता. आता तुम्हाला आठवण राहील मित्रांनो की आपला पहिला फोटो कोणता आहे आणि लास्ट फोटो कोणता आहे, म्हणजे बेसिकली कोणत्या कोणत्या फोटोना आपल्याला शेक वन इफेक्ट अप्लाय करायचा. ठीक आहे, त्यानंतर आता मधातले जेवढे पण फोटोज आहेत त्या सर्व फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर चला मी लवकर लवकर सर्व फोटोंना हा इफेक्ट अप्लाय करून घेतो. ओके, तर चला मित्रांनो, शेक वन सेगमेंटमधल्या सर्व फोटोंना मी हा इफेक्ट अप्लाय केला. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, तर शेक टू सेगमेंटमधले जेवढे पण फोटोज असतील त्या सर्व फोटोंना शेक टू नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला आपला पुन्हा शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा. शेक टू नावाची जी लेअर असेल त्या लेअरवर क्लिक करून तुम्हाला इथं शेक टू नावाचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तो मेन प्रोजेक्ट तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचा. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पुन्हा जायचा कुठपर्यंत आपला शेक टू सेगमेंट स्टार्ट होत आहे तिथपर्यंत यायचा. इथं आल्यानंतर आता जे पण शेक टू सेगमेंटमधले सर्व फोटोज असतील त्या सर्व फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आता मला गॅरंटी आहे की तुम्ही हे इफेक्ट अप्लाय करून घ्याल. तर चला मी सुद्धा लवकर लवकर करून घेतो. ओके, तर चला मित्रांनो, हा शेक टू सेगमेंटमधला शेवटचा फोटो होता. तर या फोटोला सुद्धा मी इफेक्ट अप्लाय केला. ठीक आहे, यानंतर येतात मित्रांनो शेक थ्री आणि शेक फोर सेगमेंट. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे जे फोटोज आहे या फोटोंना शेक थ्री आणि शेक फोर नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा, बट थोडासा पेचीदा टाईपने अप्लाय करायचा, म्हणजे एका सिक्वेन्समध्ये अप्लाय करायचा. तर ते काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो. तर सर्वात आधी आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. त्यानंतर येतो जो शेक थ्री नावाची लेअर असेल त्या लेअरवर क्लिक करून तुम्हाला शेक थ्री इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. ठीक आहे, शेक थ्री इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तो मेन प्रोजेक्ट ओपन करायचा. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पुन्हा त्या पोझिशनला जायचा जिथून आपला शेक थ्री अँड फोर सेगमेंट स्टार्ट होत आहे तिथं. ठीक आहे, आता इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, शेक थ्री अँड फोर सेगमेंटमधला पहिला जो फोटो असेल त्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर दुसरा जो फोटो असेल त्या दुसऱ्या फोटोला सुद्धा इफेक्ट अप्लाय करायचा. तिसरा जो फोटो असेल त्या तिसऱ्या फोटोला सुद्धा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर जो चौथा फोटो असेल त्या चौथ्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय नाही करायचा. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा समोर जायचा, पुन्हा जे तीन फोटोज असतील एक फोटो सोडून त्या तीन फोटोंना हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. जसं की आता मी दोन फोटो नाही केला तर या तिसऱ्या फोटोला सुद्धा मी हा इफेक्ट अप्लाय करून घेतो. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक फोटो सोडायचा आणि त्यानंतर पुन्हा तीन फोटो आहेत त्या तीन फोटोंना हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. तर मित्रांनो, या सिक्वेन्समध्ये तुम्हाला हे जे इफेक्ट आहे ते इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. जसं की आता तुम्ही बघू शकता इथं सुद्धा मी तीन फोटोंना इफेक्ट अप्लाय केला. त्यानंतर हे जे तीन फोटो बाकी आहे तर त्या तीन फोटोंना मी इफेक्ट अप्लाय करून घेतो.
ओके तर चला मित्रांनो, इथे मी तिन्ही फोटोंना इफेक्ट अप्लाय केला, ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, जे आपण मधामधात एक एक फोटो सोडला त्या फोटोला तुम्हाला शेक 4 नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा. तर त्यासाठी तुम्हाला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा. शेक 4 नावाची जी लेयर असेल त्या लेयरवर क्लिक करून तुम्हाला शेक 4 इफेक्ट कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तो मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आणि शेक 3 अँड 4 सेगमेंटमधले आपण जेवढे पण फोटो सोडले होते शेक इफेक्ट अप्लाय करायचे, त्या फोटोंना तुम्हाला हा जो शेक 4 नावाचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा. जसे की तीन फोटोंना आपण इफेक्ट अप्लाय केला होता, चौथा फोटो सोडला होता तर चौथ्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुन्हा तीन फोटोला इफेक्ट अप्लाय केले होते, चौथ्या फोटो सोडला होता तर चौथ्या फोटोला तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा हा फोटो, तर या फोटोला सुद्धा मी इफेक्ट अप्लाय करून घेतो. ओके तर मित्रांनो, इथं आपण सर्व फोटोंना शेक इफेक्ट अप्लाय केला, ठीक आहे. शेक इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर इथं तुमचा व्हिडिओ बनून झालाच समजा. फक्त तुम्हाला काय करायचं, इथं जो 14.1 सेकंडची जी रेड लाईन आहे त्या रेड लाईनवर यायचा. या रेड लाईनवर आल्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला एक ब्लॅक कलरची शॅडो पीएनजी ॲड करायची, ठीक आहे. तर अशा प्रकारची ही शॅडो पीएनजी आहे, तर तुम्हाला ही शॅडो पीएनजी ॲड करून घ्यायची. शॅडो पीएनजी ॲड केल्यानंतर या शॅडो पीएनजीची जी लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला एकदम अशा प्रकारे शेवटपर्यंत लांबून घ्यायचा, ठीक आहे. शेवटपर्यंत लांबवल्यानंतर पुन्हा त्याच पोझिशनला यायचा आणि जे पण तुम्ही क्रश नावाची टेक्स्ट पीएनजी ॲड केली असेल सुरुवातीला तर ती ॲड करून घ्यायची आहे, किंवा इथं जर रश्मिका नावाची टेक्स्ट पीएनजी ॲड केली असेल तर तुम्हाला रश्मिका नावाची टेक्स्ट पीएनजी ॲड करू शकता. इथं तुम्ही कोणतीही पीएनजी ऍड करू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर टेक्स्ट पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला इथं मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मर जायचं आणि ही जे टेक्स्ट पीएनजी आहे त्या टेक्स्ट पीएनजीला अशा प्रकारे खाली सेट करून घ्यायचा आणि ही जी लेअर आहे या लेअरला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे एकदम शेवटपर्यंत लांबून घ्यायचं आहे. या सर्व गोष्टी केल्यानंतर इथं तुमचा जो जबरदस्त बीट सिंक व्हिडिओ आहे तो बनून रेडी झालेला आहे. मी तो तुम्हाला प्ले करून दाखवू शकत नाही कारण आपला लाईट मोशन लॅग करतो, बट तुमचा व्हिडिओ एकदम परफेक्ट बनला आहे. तर तुम्हाला आता या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी वर दिलेल्या शेअरच्या आयकॉनवर क्लिक करायचा आणि इथून या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि समोरसुद्धा अशाच प्रकारचे दर्जेदार एडिटिंग व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपण एक वर्ल्ड फास्टेस्ट बीट सिंकवर व्हिडिओ बनवला आहे जो की तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करून बघू शकता. आणि जर तुम्हाला गणपती बाप्पा कमिंग सूनवर बनवायचं असेल तर राईट साईडचा व्हिडिओवर क्लिक करून बघू शकता. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.